नव्यानं अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव आणि हिमायतनगर या दोन नगरपंचायतींचा अंतर्भाव आहे. या दोन्ही ठिकाणी 10 जानेवारीला मतदान होणार आहे. नायगाव आणि हिमायतनगर पंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी त्यांचे विरोधक एकवटले आहेत. नायगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस एकीकडे एकाकी झुंज देते तर दुसरीकडे सेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे. आपण ही निवडणूक लढत आहोत या ठिकाणी निश्चितच प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आणि या भागाचे आमदार प्रस्थापित आमदार या ठिकाणी यांची 60 वर्षापासून या नायगावमध्ये सत्ता आहे. भारत स्वतंत्र झाला तसं जेव्हापासून त्यांचं या ठिकाणी अस्तित्व आहे. परंतु ही पहिली निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये आमदाराच्या अस्तित्वाला धक्का देण्याचं काम भाजप शिवसेना या ठिकाणी करणार आहे. मतदाराची भीती नाही, कसल्याही प्रकारे काँग्रेस पक्षाच्या मागे आहेत मतदार आणि त्या माध्यमातून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 17च्या 17 उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे येणार. तर हिमायतनगर इथं अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी सेना भाजपनं युती केली आहे तर मतांचं विभाजन करण्यासाठी राष्ट्रवादीनं उमेदवार रिंगणात उतरवलेत. या गावामधल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी गेल्या 5 वर्षांमध्ये प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जवळपास कामं मी या हिमायतनगर शहराचे तालुक्याचे त्या माध्यमातून मंजूर करून मार्गी लावले. प्रमुख जे मागण्या असतात शहरामध्ये लागते काय, पाणी लागते, पाण्याची योजना आपण नाही करू शकलो. दुसरं काय, नाली आपण जर हिमायतनगरमध्ये जर बघितलं की जे सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती इतकी भयानक आहे की एकही नाली गावाच्या बाहेर जात नाही, कुणी नाल्यामध्ये जात नाही, कुठलीही नाली नाही. आता बदललेल्या राजकारणात नांदेड जिल्ह्यातली आपली एका हाती सत्ता कायम राखण्यात अशोक चव्हाण यशस्वी होतात का याकडेच नांदेडकरांचं लक्ष लागून राहिलंय. झी मीडियासाठी सतीश मोहितसह ब्युरो रिपोर्ट नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.